येस अजिंक्य सर आणि दीपक सर, आपण पहिल्या दिवसापासून क्लास केला, त्यात आपण म्युच्युअल फंड, IPO, इक्विटी, डे इंट्राडे, फ्युचर ऑप्शन्स, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, न्यूज पेपर रीडिंग अँड न्यूज चॅनल, एवढ्या सगळ्या गोष्टी आपण वॉच केल्या. वॉच केल्यानंतर आपण त्या ठिकाणी बघितलं की त्याच्यानंतर आज आपण जेव्हा लाईव्ह मार्केट घेतलं तर लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही बघितलं की अमेझिंग फॉर्म्युलेज आय थिंक मी तुम्हाला शेअर केलेत, ते तुम्ही मला सांगाल की कसे वाटलेत. आणि लाईव्ह प्रॅक्टिकल झाल्यानंतर मला फक्त सांगाल की गेल्या 4-5 दिवसामध्ये तुम्हाला मला शिकवता येते की नाही तेही सांगा, आणि क्लास करून कसं वाटलं तेही सांगा, स्पेशली पुणेकरांना सांगा. बेसिकली कसं असतं की आपण कुठलंही एखादं शिक्षण घ्यायचं म्हणलं की आपल्याला एखादं गुरु लागतो. गुरु असतं आपल्याला जिथे काही फायदे होते ज्या काही गोष्टी असतात त्या आपल्याला एक कॉन्फिडन्स होऊन जातो की ही गोष्ट तुम्ही 10 लॉस होईल, ही गोष्ट तुम्ही 10 फायदा होईल. तर त्याच्याकरता म्हणजे मी तुम्हाला हे झालो अप्रोच झालो आणि मला जे म्हणजे कॉन्फिडन्स जो कमी होतो त्याची तुमचं ती बोलल्यामुळे हे फॉर्म्युलेज वगैरे तुम्ही सांगितलं त्याच्यामुळे एक कॉन्फिडन्स चांगला आला. पण तसंच त्या गोष्टी कोणी असे आपल्याला एक प्रॉपर गायडन्सची गरज असते. जरी तुम्ही प्रॉपरली बघत असाल मार्केटमध्ये किंवा काय गोष्टी तुम्हाला माहिती, पण एक कॉन्फिडन्स आणायची गरज असते ती तुमच्याकडनं बऱ्यापैकी मिळाली आम्हाला. मग हे जेव्हा आम्ही प्रॉपरली वर्कआउट करू की नक्कीच तुमच्याशी आम्ही ते शेअर करू. तो ओव्हरऑल एक्सपिरियन्स डे बाय डे असं वाटतं की क्लास संपून आहे, 2 तासमध्ये कमी वाटायला लागले. पण नक्कीच अजून पुढचं पण मी प्लॅनिंग केलं की ॲडव्हान्स लेवलसाठी पण मी तुम्हाला अप्रोच होईल. आधी याचं एक्सपिरियन्स घेऊन मी खूप दिवस झाले होते, जवळपास वर्ष झालं होतं, पण जॉबच्या गडबडीमध्ये धावपळीमध्ये काही वेळ भेटत नाही की नाही बाबा आता असं वाटलं अरे थोड्या वेळ आपण जॉब जरी हे केला असता किंवा लॉकडाऊन आता जेव्हा बंद होतं तेव्हा याचा फायदा तर कमी उचलता असता परत एक करत पण उशीर झालेला नाही. कोणत्याच गोष्टीला उशीर नसतो झालेला. आतापासून जरी स्टार्ट केलं तरी चालतं, चांगला एक्सपिरियन्स आहे. म्हणजे फॉर्म्युले तर डेफिनेटली वर्क करतात. नावे एक्झाम्पल काय इथे तर फॉर्म्युल्यांमुळे नक्कीच फायदा होतो, जे शिकण्यामध्ये पण होतो, कॉन्फिडन्स पण वाढतो त्याने, आणि पेजेस महत्वाचं ते कसं दिसलं येतं आहे फॉर्म्युले दिसता दिसत ते वर्क होतात. त्यामुळे असं ऑटोमॅटिकली समजतं हा क्लिक झालेलं आहे. आता उद्यापासून तुम्ही लोकं काम सुरू करणार आहात राईट? पण आधी ऑन पेपर काम आपण सुरू करणार आहोत, कारण पेपरवर आपल्याला सगळ्या गोष्टी आधी कन्फर्म करायच्या आहेत. जो काही लॉस होईल, जो काही प्रॉफिट होईल तो पेपरवर होईल. पेपरवरच आपण प्रॉफिट झालेला पार्टी पण पेपरवरच करूया, ऑन पेपर आपण सगळे डिस्ट्रीब्यूट करूया. बट डेफिनेटली ॲटलिस्ट आपल्याला एक आयडिया येते की कुठे मिस्टेक होतात, म्हणून आपण कमीत कमी 8 दिवस पेपर ट्रेडिंग करू. फीज आजच्या फॉर्म्युल्यावरनं अजिंक्य जर तुम्हाला जर वाटलं असेल ना की का लोक एका आठवड्यात फीस काढतात, एवढं इझी आहे म्हणजे दॅट इज मी बेसिक रिक्वायरमेंट काय काय आहे ते तुम्हाला कळतं त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी करायला पाहिजे. नॉर्मली जर फर्स्ट टाइम केलं तर मी 1000 त्याच्यामध्ये रिवॉल्विंग होत नाही, तुम्हाला क्वांटिटी पण थोडी पाहिजे जेव्हा तुमचं रिवॉल्विंग झालं पाहिजे. सो थँक्यू फॉर शेअरिंग एक्सपिरियन्स अजिंक्य सर, दीपक सर.